आजच्या झिरो टू हिरो या भागात आपण भेटणार आहोत विजय कुलकर्णी सर यांना. सर पारिजात अकॅडमीज ई लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत, शिवाय वैदिक गणितचे प्रचारक सुद्धा आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं या भागात स्वागत आहे. धन्यवाद. आमच्या प्रेक्षकांना असं सांगा की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं काय आहे. नक्कीच. सर्वप्रथम सर्व आयोजकांना, BBNG सर्व सभासदांना माझा शतशः नमस्कार. गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तर माझा हा प्रवास जो सुरू झाला तो खऱ्या अर्थाने झिरोपासूनच सुरू झाला. बेसिकली माझं केमिकल इंजिनिअरिंग झालं, पण केमिकल इंडस्ट्रीमध्ये मी फार काळ रमलो नाही. त्यानंतर मी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स अशा बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. पण काहीतरी नवीन करायचं आहे, समाजासाठी काहीतरी नवीन उपयुक्त असं काहीतरी काम करायचं आहे हे माझं पहिल्यापासून डोक्यात होतं. त्यामुळे जॉब करणं आणि लिमिटेड पिरियडमध्ये काहीतरी ॲज टिपिकल ॲज अ कॉमन मॅन होऊन जगणं हे मला पहिल्यापासून पटत नव्हतं, पण मार्ग सापडत नव्हता. तर अशा काळामध्ये मला वैदिक गणित हा एक मार्ग सापडला. पुण्यातले माझे काही मित्र आहेत, मित्रमंडळींच्या सहाय्याने, तसंच आपलं गुगल आहे, गुगल माझा गुरु, असे अनेक गुरु आहेत. पुण्यामध्ये पण माझे काही मित्र आहेत, कोटी भास्कर म्हणून माझे एक गुरु आहेत. त्यानंतर इतर काही क्षेत्रामध्ये पण काही तज्ज्ञ मंडळींच्या सल्ला मसलत घेऊन मी वैदिक गणिताचे साधे घरगुती क्लासेस सुरू केले. आणि नंतर जसंजसं मी ह्या क्लासेसमध्ये 1-2-3 वर्ष पुढे जात गेलो, मला हे लक्षात आलं की हे वैदिक गणित 4 भिंतीत न ठेवता ह्याला थोडंसं मोठ्या प्रमाणावर नेलं पाहिजे. कारण वैदिक गणित ही भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीचा हा एक भाग आहे. वैदिक गणित हा अथर्ववेदातून आलेला एक गणिताचा प्रकार आहे, जो आपल्या भारती कृष्णतीर्थ महाराज या शंकराचार्यांनी निर्माण केला. शृंगेरी म्हणजे कर्नाटकमध्ये शृंगेरी हे गाव आहे, तिथं 8-9 वर्ष 1911-1919 या काळामध्ये अथर्ववेदाचं अध्ययन आणि ध्यानधारणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने वैदिक गणिताचा जन्म झाला. त्याची 16 सूत्रं आणि 13 उपसूत्रं आहेत. आणि ह्या वैदिक गणिताला आता भारत नाही तर भारताबाहेर नेण्यासाठी मी माझी संस्था चालू केली. आणि आता बऱ्याच प्रयत्नानंतर, अनेक माझ्या चढउतारानंतर मी माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, विच इज अ स्टार्टअप इंडिया ऑर्गनायझेशन, सुरू केली कोविडच्या काळात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडमुळं अनेक लोकांना मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप लढाई करावी लागली. आणि मुलांचं शैक्षणिक प्रचंड नुकसान झालं, मुलांना क्वालिटी एज्युकेशन मिळत नव्हतं आणि ते मिळावं या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर मुलांचा गणिताचा जो पाया आहे तो मजबूत व्हावा, मुलांना मनोरंजनातून गणित शिकता यावं, या हेतूने मी ई लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड ऑनलाईन कोचिंग चालू केलं. ऑफलाईन तर सुरूच होतं. बर सर, पण तुमच्या या ई लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये नक्की कोणत्या सर्व्हिसेस देता तुम्ही? जसं मी सांगितलं की वैदिक गणित हा प्रामुख्याने आपण विषय शिकवतोच, जो आपला इंडियन हेरिटेज आहे, आपला भारतीय संस्कृतीचा वारसा आहे, तो प्रामुख्याने आपण शिकवतो. त्याचबरोबर 1-4 या लहान मुलांना काही अबॅकस किंवा काही स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही काही कोर्सेस प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर आता आम्ही फॉरेन लँग्वेजेस पण, म्हणजे जर्मन, फ्रेंच आणि जॅपनीज, हा पण एक सेक्शन चालू केलेला आहे. आणि 4th सेक्शन आपण चालू करतोय की ज्या लोकांना, खास करून IT प्रोफेशनल्स, बिझनेसमॅन, व्यावसायिक यांना कामाचा ताण येतो, ताणतणाव येतो, त्यांच्या चढ उतारामुळे जे नैराश्य येतं किंवा एन्झायटी म्हणतो आपण त्यांना, निगेटिव्हिटी येते, ती कमी होण्यासाठी आपण म्युझिक थेरपी किंवा म्युझिक क्लासेस पण आता चालू करतो. त्यामध्ये आता काही माझ्याकडे जॉईन पण झालेले आहेत, आपल्या BBNG काही सभासद माझ्याकडे म्युझिक शिकतायत, दे आर एन्जॉईंग. अरे वा, छान. सर मला आता सांगा की ह्या व्यवसायाची सुरुवात झाली तुमच्या आवडीपासनं, सुरुवात झाली त्याच्यानंतर तुम्ही आज प्रगती केलेत, तर आजच्या स्टेजला तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे कसं बघता, म्हणजे काय प्रगती केलेत तुम्ही नक्की? नक्कीच. गेल्या 14 वर्षांपासून मी वैदिक गणित हा विषय शिकवतो. बर. आणि सुरुवात ज्यावेळी मी केली त्यावेळी खरं म्हटलं तर फारसा घरच्यांना सुद्धा वैदिक गणित हा विषय माहिती नव्हता. माझे आई वडील हे मध्यमवर्गीय असल्यामुळं, माझे वडील बँकेमध्ये नोकरदार, माझी आई शिक्षिका, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की मी नोकरीच करावी. आणि मी व्यवसायामध्ये नॉर्मली मराठी माणूस टिकत नाही, त्यात आपण ब्राह्मण, आणि ब्राह्मण माणसाने व्यवसाय करू नये, नोकरी करावी आणि आपला पगार घ्यावा ही साधारण धारणा होती. त्यामुळं बऱ्याच वेळा मला या सगळ्या आव्हानांना तोंड देणं, त्यांना समजावून सांगावं लागलं की मी काय करतोय. त्यावेळी मला वैदिक गणितातून फार पैसे पण मिळत नव्हते, अगदी 50 रुपये 100 रुपयामध्ये मी वैदिक गणित शिकवलेलं आहे, गरीब गरजू लोकांना सुद्धा शिकवलं. पण त्यानंतर हळूहळू याच्यामध्ये मला कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग आता मी या क्षेत्रामध्ये
केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा बर परदेशातले विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहेत. वा म्हणजे कोविड काळामध्ये माझ्याकडे, मी सांगेन की मला खूप अभिमान वाटतो की अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जर्मनी, दुबई, अबुधाबी, त्यानंतर फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया बर या देशातून माझ्याकडून विद्यार्थी शिकून गेले. वा तर आपलं वैदिक गणित मी या भारतापर्यंत, या लोकांपर्यंत पोहोचवू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे नक्कीच मी प्रगतीपथावर आहे. जो अगदी मी घरामध्ये 4 भिंतीमध्ये 50 आणि 100 रुपयात शिकवत होतो, तीच फी आता मी अब्रॉड मध्ये शिकून सुद्धा घेतो आहे. तशाच तीच फी करन्सीमध्ये, त्यांच्या करन्सीमध्ये घेतो आहे. आणि आपला भारतीय संस्कृतीचा वारसा हा जगभरापर्यंत आपण पोहोचवत आहोत, त्यामुळे नक्कीच मी या प्रगतीपथावर आहे असं मला वाटतं. खूप छान, म्हणजे दोन्ही कामं होत आहेत तुमच्या ह्याच्यातनं. एक तर तुमच्या आवडीतनं सुरू झालेला हा व्यवसाय, त्याचं छोटं स्वरूप, आणि आता तुम्ही जगभरात तुमची सर्व्हिस देताय. नक्कीच ही वाटचाल जी आहे ही झिरो टू हिरो या टायटलच्या अंडर येते. पण समजा आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही रेफरन्सेस द्यायचे असतील तर नेमके कोणत्या लोकांचे रेफरन्सेस तुम्हाला द्यावेत? ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 ते 10वी पर्यंत जी मुलं आहेत त्यांचे पालक, यांचा रेफरन्सेस आम्हाला लागेल. ज्यांना वैयक्तिक शिकायचं आहे, ज्यांना ग्रुपमध्ये शिकायचं आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या शाळा, स्टेट बोर्ड, CBSE, ICSE किंवा कुठल्या कुठल्याही, तर यांच्या डायरेक्टर बोर्ड्स, त्यांचे कनेक्ट आम्हाला लागतील. त्याचबरोबर अब्रॉडमध्ये US, UK महाराष्ट्र मंडळाचे कनेक्ट आम्हाला लागतील, ज्यांच्याशी आम्ही जॉईंट व्हेंचर करू शकू. बरं, असे मला कनेक्ट्स नक्की लागतील. तरी प्रेक्षकांच्या मनात असं येईल की समजा आपल्याला रेकमेंड करायचं असेल तर अनेक जण या क्षेत्रात जर काम करतायत आज, तर तुमचंच नाव आम्ही का रेकमेंड करावं? नक्कीच, खूप चांगला प्रश्न विचारलात. अनेक जण दिग्गज लोक याच्यामध्ये काम करत आहेत, पण याच्यामध्ये आम्ही सुद्धा याच्या आमच्या परीने खूप चांगल्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट केलेली आहे. म्हणजे कोविड काळामध्ये आम्ही PPTs, काही ॲनिमेशन्स थ्रू मुलांना शिकवतो. मुलांना केवळ क्लासरूम लेक्चर्स न देता व्हिज्युअलायझेशन थ्रू आम्ही वैदिक मॅथमॅटिक्स शिकवतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आमचा USP असं म्हणता येईल की आमचं ई लर्निंग ॲप, जे आता पारियत अकॅडमी नावाने प्ले स्टोअरवर फ्री डाउनलोड उपलब्ध आहे, त्या थ्रू मुलं अगदी कमी वेळामध्ये एनरोल होऊन वैदिक गणित शिकू शकतात, रेकॉर्डेड कोर्सेस परचेस करू शकतात. दुसरी गोष्ट, त्या ॲपद्वारे पॅरेंट्ससुद्धा आपल्या पाल्याचा प्रगतीचा आलेख तपासू शकतात. आपला मुलगा, आपली मुलगी किती प्रगती करते आहे किंवा करतो आहे, त्यांनी किती टेस्ट दिल्या, कोणकोणते टॉपिक शिकले, त्याचबरोबर त्याचा ग्राफिकल प्रेझेंटेशन मिळतं, कोणत्या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले, कोणत्या टेस्टमध्ये तो वीक आहे. कारण आम्ही प्रत्येक टॉपिकवर त्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज देतो, विच इज अ फ्री ऑफ कॉस्ट. त्याचबरोबर जो मुलगा आमच्याकडे एनरोल करतो त्यांना आम्ही जवळजवळ 2000 रुपये किमतीचा व्हिडिओ कोर्स मोफत देतो. अच्छा, कारण वैदिक गणित शिकून गेल्यानंतर पुढे विसरायला होऊ नये म्हणून ह्या कोर्सद्वारे तुम्ही रिपीट रिपीट करून करून हा कोर्स परत परत शिका आणि तुमचं वैदिक गणित परफेक्ट करा. त्यामुळे इथे तुम्हाला आमच्याकडे सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल की एक क्वालिटी एज्युकेशन, क्वालिटी सर्व्हिस, क्वालिटी टीचर्स. बर, छान. ओके, आणि लॉंग टर्म असोसिएशन विथ स्टुडंट. ओके, त्यामुळे एकदा माझ्याकडे स्टुडंट आला की तो माझ्यासाठी लॉंग टर्म आहे. क्लास भले जरी संपला तरी त्यांनी पुढे 5 वर्षानंतर तरी मला कॉन्टॅक्ट केला आणि मला जर काही प्रश्न विचारला तर मी आय एम ऑलवेज देअर टू आन्सर दिस क्वेश्चन. छान सर, हेच तुमचं वेगळेपण आहे. आणि एकदा फी घेतली की संपलं असा तुमचा विषय नाहीये, मुळामध्ये तो इन्व्हॉल्व त्याच्यात व्हायला हवा आणि तो करतोय की नाही हे पालकांना पण समजायला हवं, आपल्यालाही समजायला हवं, असा तुमचा प्रयत्न खूप छान आहे सर. धन्यवाद. सर, मला असं विचारायचा आहे पुढचा प्रश्न की BBNG या संस्थेशी तुम्ही गेले अनेक वर्ष निगडीत आहात, तर BBNG या प्लॅटफॉर्मचा तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने काय योगदान आहे? नाही, खूप योगदान म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता या कोविडच्या काळामध्ये सगळ्यांना जाणवलं असेल की माणूस जपणं किती महत्त्वाचं आहे. आणि आपण असं म्हणतो की नेटवर्क इज नेटवर्क नेटवर्थ, म्हणजे तुम्ही जितक्या माणसांच्या संपर्कात येता, प्रत्येक व्यक्तीला समजावून घेता, कोण व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कनेक्ट चांगले मिळतात, कोऑपरेशन चांगलं मिळतं. मध्ये आता श्रीपाद कुलकर्णींच्या अथक प्रयत्नामुळे अष्टांग जो आपण कार्यक्रम सादर केला त्याच्यामुळे अनेक व्यावसायिकांना फायदा झाला. आता ह्याची जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-60 हजार रुपये फी आहे, पण हे आपल्याला मोफत उपलब्ध BBNG करून गेलं. सो ह्याचे खूप फायदे आपल्याला झाले कोविडच्या काळामध्ये.
आणि डेफिनेटली आम्हाला केवळ व्यावसायिकच असे नाही तर आमचे मित्रसंबंध पण प्रस्थापित झाले. कारण माणसाला केवळ पैसा हाच महत्त्वाचा नाही आहे, पैशाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक चांगले ऋणानुबंध प्रस्थापित होणं, त्याचबरोबर चांगले मित्र मैत्रिणी मिळणं हे पण तितकंच गरज आहे. एक वेळ पैसा नसला तरी चालेल, पण जवळ माणूस पाहिजे. आणि बीबीएनजीमुळं मला पैसाही मिळतो आणि त्यात माणूसही जोडला जातो. त्यामुळे बीबीएनजी इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू गेट अ नॉलेज, टू अक्वायर नॉलेज, टू गेट कनेक्टेड विथ ऑल टाइप्स ऑफ पीपल. शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद.